बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। APMC रोडवरील संगमेश्वर नगर, नेहरू नगर व इतर विविध ठिकाणी रस्त्याच्या शेजारी असलेले पेवर्स काढण्यात येत आहेत। मागील काही वर्षातच हे पेवर्स बसवण्यात आले होते व हे पेवर्स चांगले असून देखील या पेवर्समध्ये कोणतीच खराबी नसताना स्मार्ट सिटी कामकाज दरम्यान हे पेवर्स काढण्यात येत आहेत। स्मार्ट सिटी निधीतून नवीन पेवर्स बसवण्याचे काम सध्या बेळगावमध्ये सुरू असताना जिथे त्याची गरज आहे तिथे ते पेवर्स घालण्यात यावेत अशी मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे। रस्त्या शेजारी असलेले चांगले पेवर्स काढून त्याच ठिकाणी नवीन पेवर्स बसवण्याऐवजी ज्या ठिकाणी नाहीत त्या ठिकाणी बसवणे योग्य ठरेल असे समाजसेवक प्रसाद चौगुले यांनी सांगितले। APMC रोड ते संगमेश्वर नगर साखरपर्यंत फ्लायओव्हरचे गाठलेत, हां कितीक रोड करताना बी कायम हे करतात की स्मार्ट सिटी म्हणून घालतात रोडवर, तर फ्लायओव्हर काय बात वाईट आहेत तर काढाले सगळं खराब तर झालेले नाही आहेत, खरं तर उगाच चांगला असलेलं बी काढाले जे ज्या ठिकाणी नसतंय तिथे ते घालत नाही आणि हा असून ह्या फ्लायओव्हरला ते चांगले असून तर काढले आता बघू शकता तिथे ढीक बघू शकता की तुम्ही इथे चांगले असलेले काय खराब रोड झालेले नाही आहे फ्लायओव्हर स्मार्ट सिटी म्हणून किती पैसा जे ते गटर नाही आहे नाला नाही तिथं पण गरज करा ना तुम्ही हे नाही फ्लायओव्हर चांगले आहेत तर चांगले असलेले तुम्ही काढाले तर हे काय गरज आहे का स्मार्ट सिटीचं फंड आल्यामुळे कुठं बी तुम्ही हे रस्ते रस्ते फ्लायओव्हर्स घालताय आता बघू शकतो की ते एक बी खराब फ्लायओव्हर्स नाही आहे एक बी रस्ता फ्लायओव्हर्स खराब झालेला नाही आहे का सायकल ट्रॅक केला इथे हा साईडला सायकल ट्रॅक केला तर ठीक आहे फ्लायओव्हर्स एक बी खराब झाले आता नवीन घातले बी ते कालेक्ट होणारच लोक जाणार येणार आता हे फ्लायओव्हर्स एक बी खराब नाही आहे APMC सदाशिवनगर ते संगमेश्वर सर्कलपर्यंत ते फ्लायओव्हर्स घातले रस्ता शेजारी प्रत्येक कित्येक वेळेला तुम्ही रस्ता करता की तुम्ही फ्लायओव्हर घालता एका रस्त्याच्या दोन्ही साईडला घालू जाईल खरं एका आता किती वर्ष झाले 3 वर्ष झाले घालून या साईडला घालून घालू जाईल की खरं आणि तेच पुन्हा होणार की खराब होणार तर असलेलं त्या ठिकाणी घाला ना हाय चांगल्या ठिकाणी तुम्ही हे करायला तुम्ही तेवढंच काही की सरकारचा निधी फंड आणून वेस्ट करत जायचं नाही जे तुम्ही नाला असेल तिथे तर फंड हे करा ना नाला एक ठिकाण नाही झालेलं आहे अजूनपर्यंत नाला म्हणा गटार म्हणा अजून कचराच्या कुंड्या लोकांनी सांगितलं त्या सुविधा करून द्या तिथे गटरच नाही अजून तर गटरचे आधीच तुम्ही फ्लायओव्हर घालाल तर काय उपयोग इथं। बेळगाव हे स्मार्ट बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत मात्र हे योग्य त्या ठिकाणी खर्च करणेही तितकेच अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी निधीतून गटारी व नाला बांधकाम व इतर कामे योग्य दर्जाची करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।